दिवाळी सणाच्या निमित्तानं ऑनलाईन कंपन्यांनी मोठमोठ्या आकर्षक सवलती जाहीर केल्यानं छोट्या दुकानदारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र आता छोट्या दुकानदारांनीच त्यावर तोडगा शोधलाय. काय आहे हा तोडगा पाहूयात. हा आमचा रिपोर्ट. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल सारख्या ऑनलाईन रिटेलर्सची विक्री जोरदार वाढली आहे. मात्र यात सामान्य ग्राहकांइतकाच मोठा हात हा किरकोळ दुकानदारांचा असल्याचं आता समोर येत आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन वेबसाईटवर मोठा डिस्काउंट मिळतो, त्यामुळे छोटे दुकानदार यावर जोरदार शॉपिंग करतायत. डिस्काउंटमध्ये माल खरेदी करून ग्राहकांना विकून फायदा मिळवला जातोय. ऑनलाईन कंपन्यांकडून होत असलेल्या विक्रीतला 20-25% वाटा हा छोट्या मोठ्या शहरातल्या दुकानदारांचा आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ऑनलाईनवर मिळत असलेली मोठी सूट ही ऑर्गनाइज रिटेलर्ससाठीची नुकसानीची होती आहे. मात्र आता छोटे दुकानदारच याचा फायदा उचलत आहेत. छोटा दुकानदार क्या कर रहा है कि उसकी जो क्वांटिटी है वो 20-25-30 पीस की अगर है तो वो ऑनलाइन जाके माल खरीद लेता है, तो उसको बेटर प्राइस मिल जाता है एज कम्पेयर टू बाइंग फ्रॉम हिज डिस्ट्रीब्यूटर और हिज डीलर. तो दिस इज अ न्यू ट्रेंड विच इज देयर. दिस वॉज ऑल्सो देयर लास्ट ईयर, बट अभी इस साल ये लग रहा है कुछ ज्यादा ही हो गया ट्रेंड. छोटे छोटे दुकानदारच आता वेगवेगळ्या नावानं ऑनलाईन अकाउंट उघडून शॉपिंग करू लागलेत, ज्यामध्ये ॲपल, सॅमसंग, ओप्पो, विवो, मोटोरोला, रेडमी या ब्रँडच्या मोबाईल फोनचा समावेश आहे. त्याशिवाय साबण, लहान मुलांचे डायपर्स, हँडवॉश लिक्विड, ज्यूस, चॉकलेट आणि कृत्रिम ज्वेलरी यांची भरपूर ऑनलाईन खरेदी होती आहे. जेवढी जास्त सवलत तेवढी जास्त खरेदी होती आहे. ऑनलाईन कंपन्यांनी होम अप्लायन्सवर मोठमोठ्या सवलती आधीच जाहीर केल्या आहेत, त्यामुळे किरकोळ दुकानदारांनाही आपल्या किमती कमी करणं भाग पडतंय. आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर देखील अशाच आकर्षक सवलती जाहीर झाल्यात. राहुल सिंगसह अनुराग शाह, झी मीडिया, मुंबई.